नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. निलंबनाविरोधात आव्हाड समर्थकांचे ठाण्यात निषेध आंदोलन. ठाणेकरांना लवकरच मिळणार 450 नवीन बसेस. आणि अतिप्रसंगाला प्रतिकार करताना वृद्धेच्या टोळी जाऊन पडल्याची आरोपीची कबुली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना नागपूर अधिवेशनात निलंबित केल्यामुळे संतापलेल्या ठाण्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी ठाण्यात आंदोलन केलं. कोर्टनाका आणि मुंबऱ्यात रस्त्यावर आव्हाड समर्थकांनी रास्ता रोको करून फडणवीस सरकारचा धिक्कार केला, त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाल्यानं पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी नागपूर अधिवेशनात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पॅकेजवरून सरकारला धारेवर धरलं. यावेळी असंसदीय भाषेचा वापर केल्याचा ठपका ठेवून विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांनी आव्हाड यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केल्यानं त्याचे पडसाद ठाण्यात उमटले. आमदार आव्हाड यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी त्याचा निषेध करत सरकारचा धिक्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष संदीप जाधव, विरू वाघमारे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. मुंब्रा आणि कोटनाका इथं आव्हाड समर्थकांनी रास्ता रोको करून सर्वसामान्य नागरिकांना नाहक वेठीस धरल्यानं नागपुरात निलंबन आणि ठाण्यात भिंगाणा अशी राजकीय चर्चा वर्तुळात सुरू होती. ठाणे महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मुक्ती अनधिकृत तर नाही ना? याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोअर्स खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे मुंबई मार्गावर वातानुकूलित बससेवेचा शुभारंभ करून ठाणेकरांसाठी प्रवासी वाहतुकीचं नवदालन मोकळं करून देणाऱ्या ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात येत्या मार्च अखेरीस 200 नव्या बसेस दाखल होण्याचा मार्ग मोकळा झालाय. सुमारे 250 अधिक बस खरेदीचा प्रस्ताव ठाणे महापालिकेनं यापूर्वीच मंजूर केला असला तरी प्रत्यक्षात त्या ताफ्यात कधी दाखल होतील याविषयी सातत्यानं प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मार्च अखेरीस नव्या बसेस ठाणेकरांच्या सेवेत दाखल होतील अशी माहिती ठाणे महापालिका परिवहन उपक्रमातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ठाणे कळवा मुंब्रा मार्गावर एकाच वेळी सुमारे 450 अधिक बसेस सोडण्याची योजना आखण्यात आली असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हे शक्य होऊ शकेल असा दावाही करण्यात आलाय. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात सद्यस्थितीत सुमारे 320 बसेस आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग, वारंवार नादुरुस्त पडणाऱ्या गाड्या, दुरुस्तीसाठी लागणारा वेळ यामुळे 180 अधिक बसेस मार्गावर सोडणं शक्य होत नाही. ठाणे कळवा मुंब्रा या शहरांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता समाधानकारक सेवा पुरवण्यासाठी सुमारे 550 बसेस मार्गावर धावणं गरजेचं आहे. मात्र 200 गाड्यांचा पल्ला ओलांडणंही टीएमटी प्रशासनाला आव्हानात्मक ठरलं असं आजवरचं चित्र आहे. आरे राजू यांच्याकडे आयुक्तपदाचा कारभार असताना त्यांनी टीएमटीमधील बेशिस्तीला आवर घालण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. त्यांच्या काळात 220 पर्यंत बसेस वेगवेगळ्या मार्गावर आणण्यात प्रशासनाला यश मिळालं होतं. त्यानंतर पुन्हा हे शक्य झाले नाही, त्यामुळे नादुरुस्त बसेसवर काम करत बसण्याऐवजी नव्या गाड्यांचा ताफा पदरी बाळगण्याचा निर्णय आयुक्त असीम गुप्ता यांनी घेतला असून त्यापैकी वातानुकूलित बसेस प्रत्यक्ष मार्गावर धावू लागल्यात. टीएमटी सेवेतील अपुरा कर्मचारी वर्ग लक्षात घेता नव्यानं दाखल होणाऱ्या बसेस चालवण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर वाहक चालक नेमण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. दरम्यान मार्च 2015 अखेरच्या आठवड्यात 200 अधिक बसेस टीएमटीच्या ताफ्यात दाखल होतील असा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलाय. ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पांडुरंग कवाने यांनी कामात हलगर्जीपणा आणि अनियमितता दाखवल्यानं शिक्षण आयुक्तांच्या चौकशीत शिस्तभंगाची कारवाईची शिफारस केली असतानाही राज्याचे उपसचिव रप्र आटे यांनी थेट कवानेंना निलंबित करण्याचे आदेश दिलेत.
ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक विभागात शिक्षणाधिकारी म्हणून 2 वर्षापूर्वी रुजू झालेले कवाने यांच्या कार्यपद्धतीमुळे मुलांच्या पालकांनी तक्रारी केल्या. काही काळानंतर कुठलीच कारवाई होत नसल्यानं तक्रारी थेट मंत्रालयातील शिक्षण विभागाकडे करण्यात आल्या. तक्रारींमुळे कवाने यांची शिक्षण आयुक्तांच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली. या चौकशी अहवालात आयुक्तांनी शिस्तभंगाची कारवाईची शिफारस केली असताना तक्रारीची गंभीर दखल घेऊन उपसचिव रप्र आटे यांनी कवाने यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? टीजीएसबी मध्ये खात आहे. हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे. आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधून काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही टीजीएसबीचे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. सरकारचा मनोरंजन कर बुडवून होणाऱ्या 31st पाट्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयानं 14 भरारी पथकं तैनात करण्याचा निर्णय घेतलाय. संभाव्य आयोजकांची एक बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यात रितसर परवानगी घेऊन कार्यक्रम करा, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा देण्यात आलाय. 31st सेलिब्रेशनसाठी अनेक हॉटेल्स आणि फार्म हाऊसेसवर मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यासाठी एंट्री फी आकारली जाते. त्यामुळे या कार्यक्रमांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी क्रमप्राप्त असून तिकिटांची 20% रक्कम करमणूक कर म्हणून कापून घेतली जाते. गेल्या वर्षी 16 लाखांचा कर सरकारी तिजोरीत जमा झाला होता. नियमानुसार त्या परवानगीसाठी 15 दिवस अर्ज दाखल करणं आवश्यक असतं. मात्र आज सागायत एकही अर्ज आला नसल्याचं या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर करमणूक कर विभागानं शुक्रवारी कार्यक्रमांच्या आयोजकांची बैठक बोलावली होती. त्या कार्यक्रमांच्या मंजुरीबाबतची नियमावली सांगण्यात आली. परवानगीसाठी अर्ज सादर केल्यानंतर कार्यक्रमाचं स्वरूप बघून एका दिवसात परवानगी दिली जाईल. परंतु पोलीस आणि एक्साईज विभागाच्या परवानग्या घेण्याचं बंधनही आयोजकांवर असेल असं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी न घेता कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी प्रत्येकी 4 अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या 14 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. दोषींच्या विरोधात मुंबई करमणूक कर अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाईल असंही या बैठकीत स्पष्ट करण्यात आलंय. 60 वर्षीय वृद्धेची डोक्यात वीट घालून हत्या करून तिला इमारतीच्या 3rd मजल्यावरून फेकणाऱ्या आरोपी दीपक पांडे यानं पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात धक्कादायक माहिती दिली. नराधम पांडे यानं वृद्धेवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात स्वतःचा बचाव करताना 3rd मजल्यावरून तोल जाऊन ती पडल्याचं सांगितलं. दरम्यान मृत वृद्धा उत्तर भारतीय असून तिच्या भाषेत संवाद साधून पांडे यानं तिला ठाणे स्थानकातून फसवून कामगार हॉस्पिटल वसाहतीत आणल्याची माहिती पोलिसांना दिली. वृद्धेची हत्या करून कामगार रुग्णालय वसाहतीतील इमारतीच्या 3rd मजल्यावरून फेकून आत्महत्या केल्याचं भासवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या वावळे पोलिसांनी आवळल्या. ठाणे रेल्वे स्थानकावर एकटी असल्याचं पाहून ज्ञानेश्वर नगर इथं राहणाऱ्या आरोपी पांडे यानं वृद्धेला हिरलं. ती उत्तर भारतीय असल्यानं पांडेनं तिच्याशी भोजपुरी भाषेत संभाषण करून नातेवाईकांकडे सोडण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर तिला कामगार वसाहतीतील पडीक इमारतीत आणून 3rd माळ्यावर नेलं. तसंच तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा बचावासाठी पळत असताना तिचा तोल जाऊन ती पडल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. निलंबनाविरोधात आव्हाड समर्थकांचे ठाण्यात निषेध आंदोलन. ठाणेकरांना लवकरच मिळणार 450 नवीन बसेस. आणि अतिप्रसंगाला प्रतिकार करताना वृद्धेचा तोल जाऊन पडल्याची आरोपीची कबुली. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.